नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया मुंबई पुणे सुपरफास्ट. राज्यात 2 दिवस पावसाचा अंदाज. गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उद्या विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर परवा राज्यात हलका पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईत 121 पाण्याच्या टँकरने रस्त्यांची साफसफाई. शिवाजी पार्क परिसरात देखील धुळीचा त्रास रोखण्यासाठी पाण्याने रस्त्यांची साफसफाई. मुंबई शहरात वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून उपाययोजना करायला सुरुवात. वायू प्रदूषण प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांकडून एका विकासकाविरोधात पहिला गुन्हा नोंद. मुंबईतील हवा प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू. स्वच्छ हवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती. तर ज्या एजन्सी हवा प्रदूषणाला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करणार, केसरकरांची माहिती. मुंबईच्या परळमधील डिलाई रोड पुलाचं उद्या उद्घाटन. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढांच्या हस्ते उद्घाटन. आदित्य ठाकरेंनी आधीच या पुलाचं केलं होतं उद्घाटन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ग्रँटी बसवण्यासाठी उद्या ब्लॉक दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक राहणार बंद. दरम्यान हलकी वाहनं जुन्या हायवेवरून सोडण्यात येणार. अंधेरीच्या गोखले उड्डाण पुलाच्या गडर उभारणीसाठी 20 दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक. 27 नोव्हेंबर पासून ब्लॉकचं नियोजन. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी आणि हाजी अलीचा कायापालट होणार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती. तर कोळीवाड्यातील प्रश्नही सोडवणार, केसरकरांनी व्यक्त केला विश्वास. मुंबई विद्यापीठाच्या शिरतेसात आणखी एक मानाचा तुरा. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापीठास वर्ग 1 चा दर्जा बहाल. मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा, यंदा पाणीपट्टीमध्ये कसलीही वाढ नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर महापालिका प्रशासनाचा निर्णय. पुणेकरांवर नव्या वर्षात पाणी कपातीचं संकट. यंदा शहराला 2 महिने पुरेल एवढ्या पाण्याची तूट, तर धरणांमधील पाणीसाठाही 90%. एसटी महामंडळाला विक्रमी उत्पन्न. एका दिवसात 37 कोटी 63 लाख रुपये एसटीच्या तिजोरीत जमा. यंदाच्या दिवाळीत प्रवाशांची एसटीला पसंती. बेकायदा राजकीय होर्डिंग्ज लावणाऱ्यांकडून बेकायदा पार्किंगप्रमाणे दंड आकारावा. दंड वसुलीसाठी तशी प्रणाली कार्यान्वित करावी. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. 13 डिसेंबरला याचिकेवर सुनावणी. मुंबईत मराठी पाट्या लावा नाहीतर मनसेचा दणका, या आशयाची मनसेची मुंबईत बॅनरबाजी. खळखटा करण्याचा मनसेचा इशारा. ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांची शिवाजी पार्क पोलिसात तक्रार. समाधान सरवणकर आणि कार्यकर्त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यात तणाव. हडलगे गावात विनापरवाना उभारलेला पुतळा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवला. गावात तणावपूर्ण शांतता. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर उद्या ईडी समोर हजर राहणार. मुंबई महापालिकेच्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात ईडीनं बजावलं होतं समन्स. वकिलांमार्फत घेतलेली 14 दिवसांची मुदत उद्या संपणार. ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी पोलिसांकडून मदत, तर ललित पळून गेल्याची माहिती 3 तासांनी कंट्रोल रूमला प्राप्त झाल्याचं समोर. उसाच्या दराबाबत सहकार मंत्र्यांनी बोलावलेली बैठक निष्फळ. या बैठकीत झालेली चर्चा राजू शेट्टींना अमान्य. स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या रास्ता रोको आंदोलनावर ठाम. कोल्हापुरात ऊस उत्पादक कृती समितीचं राजू शेट्टींविरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा समितीचा आरोप. शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक कृती समिती आमने-सामने. जुन्या पेन्शन योजनेचा अहवाल अजित पवारांना सादर. जुनी पेन्शन राज्य समन्वय समितीने अहवाल सादर केला. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहवाल महत्वपूर्ण ठरणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात बागेश्वर बाबांच्या दरबारात. फडणवीसांनी बागेश्वर बाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी बागेश्वर बाबांचं राज्यात स्वागत केलं. बागेश्वर बाबांनी घेतलं संत तुकाराम महाराजांचं दर्शन. वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांना उपरती. माझ्या वाचनात आल्यानं मी संत तुकाराम महाराजांबद्दल बोललो. बागेश्वर बाबांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेठची कोल्हापुरात जंगी मिरवणूक. बिंदू चौकातून मिरवणुकीला सुरुवात. गंगावेस तालमीसह इतर तालमीच्या मल्लांची मिरवणुकीत हजेरी. नाशिकच्या पाथर्डी फाट्यावर मनोज जरांगींचं जंगी स्वागत. हार घालत जरांगींवर पुष्पवृष्टी. स्वागताला मराठा बांधवांची अफाट गर्दी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 12 डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात शरद पवारांचं भाषण होणार.
वंचित बहुजन आघाडीची 25 नोव्हेंबरला मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर सभा. वंचितच्या सभेसाठी राहुल गांधी यांना निमंत्रण. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींना पाठवलं निमंत्रण. पुण्यात उद्यापासून जागतिक दर्जाचे देशातील सर्वात मोठं बागायती फलोत्पादन प्रदर्शन भरणार. प्रदर्शनात विविध प्रकारच्या वनस्पती, गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा ऑनलाईन होणार. राज्य परीक्षा परिषदेला राज्य सरकारचे निर्देश. मुंब्र्यातील मुस्लिम मनसैनिक इरफान सय्यद याची राज ठाकरेंच्या शिवतीर्थघरापर्यंत पायीवारी. मुंब्रा कळव्यात अनधिकृत बांधकाम आणि विकासाच्या नावाखाली चाललेल्या भ्रष्टाचारासंदर्भात राज ठाकरे यांची भेट घेणार. नाशिकमध्ये महापालिकेची सिटिलिंग बस सेवा पुन्हा ठप्प. पगार आणि बोनस न दिल्याने कर्मचारी संपावर. सकाळपासून शहरात बस सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल. त्र्यंबकेश्वर मंदिरात 27 नोव्हेंबर पर्यंत व्हीआयपी दर्शन बंद. शिवमहापुराण कथा सुरू असल्याने गर्दीत वाढ. संभाव्य गर्दी लक्षात घेता व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात. कर्मचाऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. पुण्याच्या जेजुरीमध्ये सुप्रिया सुळेंनी फ्लाइंग रेनो पॅराग्लायडिंगची राईड अनुभवली. तब्बल 1000 फूट उंचीवरून पाहिलं जेजुरीचं कडेपठार आणि खंडोबा मंदिराचं नयनरम्य दृश्य. खासदार सुप्रिया सुळे उद्या इंदापूर दौऱ्यावर. दूध आणि कांदा दर प्रश्नी शेतकऱ्यांसोबत इंदापूर तहसीलवर काढणार मोर्चा. नाशिकच्या येवल्यात धनगर संघटनांकडून आरक्षणाची मागणी. धनगर संघटनांकडून नायब तहसीलदारांना निवेदन. निराभिमा जलस्थिरीकरणाच्या 300 फूट खोल बोगद्यात 2 शेतकरी कोसळले. इंदापूर तालुक्यातील काझड येथील धक्कादायक घटना. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने या दोघांचा शोध सुरू. वेस्टिंगमध्ये आलेला तांदूळ खराब दर्जाचा. भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना नागरिकांची सुळे यांच्याकडे तक्रार. दरम्यान तांदळाची पाहणी करत सॅम्पल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असल्याची सुळेंची माहिती. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण. 15 दिवस क्विंटल मागे 300 ते 500 रुपयांची घसरण. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्याच्या दौंडमधील कांदगाव येथील बखारीतील कांदा बाजारात पाठवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. सरकारने निर्यात बंदी उठवून कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी. मनमाडमध्ये उद्या श्री स्वामी नरेंद्राचार्यांची महाराजांच्या पादुका दर्शन सोहळा. 40,000 जास्त भाविक सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता. यावेळी 100 शाळकरी मुलींना सायकल वाटप करण्यात येणार. ठाण्याच्या विक्रमगडमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी संघर्ष समितीचा रास्ता रोको. पालघर नाशिक महामार्गावर आदिवासी समाजाचं आंदोलन. कार्तिक एकादशीसाठी पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातून 500 वारकऱ्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना. वारकऱ्यांकडून विठूनामाचा गजर. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील विंजर परिसरात विजेच्या खांबाची दुरावस्था. परिसरातील अनेक खांब बाकलेले अवस्थेत. एमएससीबी प्रशासनाचं दुर्लक्ष. प्रशासनानं लक्ष घालून दुरुस्तीची कामं करावी मनसेची मागणी. कल्याणमधील माजी कुलगुरू मारहाण प्रकरणी 2 आरोपींना अटक. मारहाण करण्यात निलंबित शिक्षकांचा समावेश. तर घर जप्तीसाठी बँकेकडून नोटीस आल्याने एकतर कामावर घ्या नाहीतर 20 लाख रुपये द्या या मागणीसाठी कुलगुरूंवर हल्ला. कल्याण पोलिसांकडून 3 सराईत गुन्हेगारांना बेड्या, भाईगिरी आणि दहशत माजवण्यासाठी रस्त्यावर करायचे गाड्यांची तोडफोड. अनेक जणांना धमकवत रॉडने मारहाण करत लुटल्याचाही प्रकार. पुण्यातील गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने बार कार्यक्रमाचा बॅनर फाडल्याचा राग मनात धरून तरुणाची हत्या. गुन्हे शाखेकडून आरोपींना बेड्या.